नमस्कार, मी राधिका, राधिका द रॉयल टेस्टमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण व्हेज दम बिर्याणी घरच्या घरी कशी बनवायची ते बघणार आहोत। बिर्याणी म्हटलं की खड्या मसाल्यांचा फ्लेवर बिर्याणीमध्ये उतरला पाहिजे, तांदूळ मोकळा सळसळीत झाला पाहिजे, सोबतच तो शिजला गेला पाहिजे, भाज्या मस्त क्रंची राहिल्या पाहिजेत। तर यासाठी काय करायचं हे मी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। बिर्याणी बनवण्यासाठी मी 6 वाटी बासमती तांदूळ घेतला आहे, कपमध्ये 3 कप एवढा आहे, ग्रॅममध्ये 750 ग्रॅम एवढा आहे। ही बिर्याणी 6 ते 7 जणांसाठी पुरेल एवढी आहे। बिर्याणीसाठी शक्यतो जुना तांदूळ असेल तर खूप छान चव येते। आधी मी 2 ते 3 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेते। तांदूळ धुवून झाले आहेत, यामध्ये 2 ग्लास किंवा तांदूळ भिजतील एवढं पाणी टाकायचं आणि कमीत कमी 30 ते 40 मिनिटांसाठी तांदूळ भिजत ठेवायचे। बिर्याणीची प्रोसेस करताना आधी तांदूळ भिजवायचे, म्हणजे बाकीची तयारी होईपर्यंत तांदूळ छान भिजले जातात। आता आपण पुढची स्टेप बघू। बिर्याणी म्हटली की तळलेला कांदा आलाच। इथे मी 3 मोठ्या आकाराचे कांदे असे लांब आणि पातळ चिरून घेतले आहेत। कांदा पातळ चिरला की मस्त कुरकुरीत होतं। चिरलेला कांदा तळून घेऊ। त्यासाठी कढईमध्ये तेल एकदम कडकडीत गरम करायचं। या गरम तेलामध्ये सर्व कांदा टाकायचा। कांदा तळताना कुठेही गॅस कमी करायचा नाही। मोठ्या आचेवर कांदा तळायचा। कमी आचेवर कांदा तेल खूप पितो आणि मऊ पडतो। कांदा तळताना एकसारखा चमचाने ढवळत राहायचा नाही, एक वेळ ढवळायचा, 10 सेकंद तसंच ठेवायचा, असं करून कांदा तळायचा। कांदा तळून झाला आहे, यापेक्षा जास्त डार्क रंग नाही येऊ द्यायचा, नाहीतर कांदा कडू आणि उग्र लागतो। याला काढून घेऊ। कांदा जसजसा थंड होणार तसं कुरकुरीत होत जातो, याला बाजूला ठेवून देऊ। पुढची स्टेप भाज्या। इथे मी 100 ग्रॅम मटार घेतला आहे, हा ताजा मटार आहे। 100 ग्रॅम फरसबी किंवा बीन्स घेतला आहे, 100 ग्रॅम गाजर, 100 ग्रॅम फ्लावर किंवा गोबी। गोबीचे मोठे मोठे काप करायचे, बारीक काप केले तर खूप गल शिजणार। 60 ते 70 ग्रॅम एवढा बटाटा घेतला आहे, बटाट्याची साल काढून मोठ्या आकारात कापून घेतला आहे। गाजर पण मी 1.5 ते 2 इंच एवढा लांब आणि जाड कापून घेतला आहे। बीन्स पण 1 ते 1.5 इंच लांब कापली आहे। बिर्याणीमध्ये भाज्या मोठ्या मोठ्या कापायच्या, बारीक कापल्या तर त्या ओव्हरकूक होतात आणि क्रंची राहत नाहीत। दुसऱ्या बाजूला पाणी उकळत ठेवलं आहे, या पाण्यामध्ये सर्व भाज्या टाकायच्या आणि 2 ते 3 मिनिट या पाण्यामध्ये उकळायच्या। लक्षात ठेवा, भाज्या फक्त उकळून घ्यायच्या आहेत, शिजवायच्या नाही आहेत। भाज्या उकळून झाल्या आहेत, भाज्यांचे रंग बघा ब्राईट झाले आहेत। सर्व भाज्या पाण्यामधून बाहेर काढू आणि थोडंसं थंड करून घेऊ। नंतर एका कढईमध्ये 2 ते 3 पडी तेल टाकायचं। इथे मी ज्या तेलामध्ये कांदा तळला आहे तेच तेल संपूर्ण बिर्याणी बनवायला वापरलेलं आहे। मोठ्या आचेवर तेल गरम करायचं। तेल गरम झालं की यामध्ये उकळलेल्या सर्व भाज्या टाकायच्या आणि मोठ्या आचेवर भाज्या 2 ते 3 मिनिट परतायच्या। यामुळं भाज्या छान क्रिस्पी होतात। तुम्हाला हवं असेल तर यामध्ये थोडासा बिर्याणी मसालासुद्धा वापरू शकता। तुम्हाला वाटत असेल कांदा तळलेला तेलामुळे बिर्याणीच्या चवीमध्ये फरक नाही ना पडणार, तर नाही पडणार, खूप भारी बिर्याणी तयार होणार आहे। भाज्या तेलामध्ये परतून झाल्या आहेत, याला काढून घेऊ। त्याच कढईमध्ये 4 मोठे चमचे किंवा 4 पडी तेल टाकायचं। या तेलामध्ये 2 दालचिनीचे तुकडे टाकायचे, 1 स्टार फूल तोडून टाकायचं, 9 ते 10 काळी मिरी टाकायची, 8 ते 10 लवंग, 1 मोठी इलायची किंवा मसाला इलायची, 3 ते 4 हिरवी इलायची, 1/2 चमचा शहा जिरं, 1/2 चमचा साधं जिरं टाकायचं। नंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा। मी मोठ्या आकाराचा 1 कांदा घेतला आहे, सर्व तेलामध्ये परतून घ्यायचं। आता यामध्ये 1 चमचा आलं आणि लसूणची पेस्ट टाकायची आणि तेलामध्ये परतायची। कांदा रंग बदलेपर्यंत परतायचा। कांदा परतून झाला आहे, आता यामध्ये 2 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक चिरून तेलामध्ये टाकायचे आणि कांद्याबरोबर मस्त मऊ होईपर्यंत परतायचे। 3 ते 4 मिनिटांमध्ये टोमॅटो छान मऊ होतो। टोमॅटो पूर्ण मऊ झाला आहे, यामध्ये आपण सुके मसाले टाकून घेऊ। 3 मोठे चमचे बिर्याणी मसाला टाकायचा, 1 मोठा चमचा किचन किंग मसाला टाकायचा। किचन किंग मसाल्याऐवजी तुम्ही 1 मोठा चमचा गरम मसाला पण टाकू शकता। 1 छोटा चमचा हळद टाकायची,
दोन छोटे चमचे लाल मिरची पावडर टाकायची। मिरची पावडर तिखट किती हवं त्यानुसार कमी किंवा जास्त करायची। नंतर एक मोठा चमचा धने पावडर टाकायची आणि सर्व मसाले कमी आचेवर 1 ते 1.5 मिनिट परतायचे। सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे, तिथे तुम्ही चेक करू शकता। मसाले परतून झाले आहेत, यामध्ये 5 मोठे चमचे दही टाकायचं। दही ताजंच वापरायचं, दही आंबट असेल तर दह्याचा आंबटपणा बिर्याणीमध्ये उतरतो। सर्व व्यवस्थित एकत्र करायचं। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि एकत्र करायचं। यामध्ये अजून थोडं पाणी टाकू आणि व्यवस्थित ढवळून घेऊ। चवीनुसार मीठ टाकू। बारीक चिरलेला पुदिना टाकायचा, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि भाजीमध्ये व्यवस्थित एकत्र करायची। नंतर यामध्ये तेलामध्ये परतलेले सर्व भाज्या टाकायच्या, ग्रेव्हीमध्ये मिक्स करायच्या। ग्रेव्ही सर्व भाज्यांवरती मस्त कोट झाली पाहिजे। रंग बघा किती सुंदर आलेला आहे। भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत। माझ्या मी याच ग्रेव्हीमध्ये पाणी न टाकता शिजवून घेणार आहे। यावरती झाकण ठेवू आणि भाज्या शिजवून घेऊ। भाज्या खूप गल किंवा ओव्हर कुक नाही करायच्या। भाज्या मस्त शिजलेल्या आहेत, भाजीने मस्त तेल सोडलं आहे। भाजी शिजवताना मध्ये मध्ये ढवळायची, नाहीतर तळाला जळू शकते। भाज्या कशा शिजलेल्या हव्या ते दाखवते। गाजर चमच्याने कट झाला पाहिजे, बीनसुद्धा चमच्याने कट झाला पाहिजे। स्मॅश केल्यानंतर स्मॅश झाले नाही पाहिजेत। यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू आणि एकत्र करू। पुढची स्टेप बघू। जेव्हा आपण भाजीवरती झाकण ठेवून भाजी शिजायला ठेवतो, त्याच वेळेस दुसऱ्या बाजूला तांदूळ शिजण्यासाठी मोठ्या पातेल्यात पाणी उकळायला ठेवायचं। मी पाणी ठेवलेलं आहे। या पाण्यामध्ये 3 ते 4 दालचिनीचे तुकडे टाकायचे, 10 ते 12 मिरे टाकायचे, 7 ते 8 लवंग, हिरवी इलायची टाकायची, 1 स्टार फूल तोडून टाकायचं आणि 3 चमचे मीठ टाकायचं। मीठ आपण नेहमी टाकतो त्यापेक्षा डबल किंवा 3 पट टाकायचं आणि 1 पळी तेल टाकायचं। तेलामुळं भात छान मोकळा होतो। झाकण ठेवून पाण्याला उकळी येऊ देऊ। पाण्याला उकळी येईपर्यंत खडे मसाल्यांचा फ्लेवर पूर्ण पाण्यामध्ये उतरणार आणि भात शिजवताना भातामध्ये येणार। पाण्याला उकळी आली आहे। यामध्ये भिजत ठेवलेला बासमती तांदूळ टाकायचा आणि 1 वेळ ढवळून घ्यायचा। बिर्याणीसाठी तांदूळ 100% नाही तर 70 ते 80% शिजवायचा असतो। मोठ्या आचेवर तांदूळ अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये शिजतो। तांदूळ शिजला हे कसं ओळखायचं? भाताच्या काही शीत बोटांनी दाबून बघायचं, त्याचे तुकडे झाले पाहिजेत पण तो स्मॅश झाला नाही पाहिजे। तांदूळ शिजला आहे, याला एका गाळणीमध्ये काढून घेऊ। पूर्ण तांदूळ गाळणीमध्ये काढला आहे। आता आपण बिर्याणीचे थर लावायला घेऊ। ज्या भांड्यामध्ये आपण थर लावणार आहोत किंवा दम देणार आहोत ते भांडं जाडतळाचं असलं पाहिजे। मी जाडतळाचा कुकर घेतला आहे। सर्वात खाली भाजीचा थर द्यायचा, सर्व भाजी तळाला टाकायची आणि व्यवस्थित पसरवून घ्यायची। यावरती चिरलेल्या पुदिन्याची पानं टाकायची, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। नंतर भाताचा थर द्यायचा, भाताचा 1 ते 1.5 इंचाचा थर द्यायचा। भात पण सर्व बाजूने व्यवस्थित पसरवून घ्यायचा। भात पसरून झाला की यावरती खाण्याचा लाल रंग टाकायचा। इथे मी 1/2 ते 1 तास केसर पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं। हे केसरचं पाणी 2 ते 3 चमचे यावरती टाकायचं। यामुळे भाताला रंग खूप छान येतो। नंतर तळलेला कांदा टाकायचा। कांदा थंड झाल्यानंतर खूप कुरकुरीत झालेला आहे, हा तळलेला कांदा पण भातावरती टाकून घेऊ। नंतर यावरती बारीक चिरलेला पुदिना टाकायचा, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि 1 चमचा साजूक तूप टाकायचं। परत हे रिपीट करायचं। परत भाताचा लेअर टाकायचा 1 ते 1.5 इंच। भात व्यवस्थित पसरवायचा, नंतर केसरचं पाणी टाकायचं, नंतर खाण्याचा लाल रंग टाकायचा, तळलेला कांदा टाकायचा, बारीक चिरलेला पुदिना, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि 1 चमचा साजूक तूप टाकायचं। परत भाताचा लेअर द्यायचा। सर्व परत रिपीट करायचं। केसरचं पाणी, लाल रंग, कुरकुरीत तळलेला कांदा, पुदिना आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, पण सर्वात वरच्या लेअरमध्ये 1 चमचा तूप ऐवजी 2 चमचा साजूक तूप टाकायचा। मी कुकरमध्ये थर लावला आहे तर कुकरमध्येच दम देणार आहे। यावरती कुकरचं झाकण लावून घेते, पण आपल्याला कुकरच्या शिट्ट्या होऊ नाही द्यायच्या, त्यामुळे
चिठ्ठी काढून घ्यायची. तुम्ही जर एखाद्या पातेल्यात वगैरे दम देणार असाल तर त्यावरती झाकण लावायचं, कणकेने सील करू शकता किंवा पातेल्याच्या झाकणावरती भारी ओझं ठेवू शकता, त्यामुळे वाफ बाहेर निघणार नाही. तर आपल्याला दम कमीत कमी 20 ते 30 मिनिटांसाठी द्यायचा आहे. मी इथे दाट तळाचा कुकर वापरलेला आहे, त्यामुळे डायरेक्ट गॅसवरती ठेवणार आहे आणि सर्वात कमी आचेवर 30 मिनिटं दम देऊन घेणार आहे. तुम्ही जर पातळ तळाचं भांडं वापरत असाल तर सुरुवातीला 1 मिनिट मोठ्या आचेवर भांडं गरम करून घ्यायचं, नंतर तवा गरम करून त्यावरती कमी आचेवर 30 मिनिट बिर्याणीला दम देऊन द्यायचा. तर 30 मिनिट झाले आहेत दम देऊन, तर आपण कुकरचं झाकण उघडून बघू. मस्तच, खूप छान बिर्याणी तयार आहे. तुम्ही बघू शकता भात मस्त मोकळा झालेला आहे. तर आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ. मस्तच, खूप सुंदर रंग बघा, किती सुरेख आलेला आहे. मध्येच लाल, मध्ये पिवळा, खूप छान झालेला आहे. आणि भात, सर्वात महत्त्वाचं, भात मस्त मोकळा झालेला आहे. हॉटेल रेस्टॉरंटमध्ये मिळते अगदी तशीच ही बिर्याणी झालेली आहे, चवीला एकदम भारी. आणि भात पण पूर्ण शिजलेला आहे, सोबतच तो मोकळा पण आहे. तर तुम्हाला बिर्याणी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.